नियम क्रमांक 4 पाहूया. या नियमानुसार आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही आणि एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही आणि एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही. आता या नियमानुसार जर पाहिलं तर आपण आय हे चिन्ह व्ही आणि एक्सच्या मागे लिहू शकतो, पण फक्त एक वेळा, त्यापेक्षा जास्त वेळा आपण हे चिन्ह या संख्या चिन्हाच्या मागे लिहू शकत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला आय हे चिन्ह व्ही आणि एक्सच्या मागे म्हणजेच डावीकडे लिहायचं आहे, त्यावेळेला आपण व्ही आणि एक्सच्या डावीकडे हे संख्या चिन्ह केवळ एकदा लिहू शकतो. आणि असे केल्यानंतर आय ची किंमत व्ही आणि एक्सच्या किमतीतून वजा केली जाते आणि आपण संख्या लेखन करू शकतो. मग अशा प्रकारे संख्या लेखन करत असताना समजा मला 4 या संख्येसाठी संख्या चिन्ह हवं आहे, तर मी काय करेन, व्ही या संख्या चिन्हाच्या डावीकडे आय हे संख्या चिन्ह लिहीन, म्हणजेच व्ही च्या किमतीतून आय हे संख्या चिन्हाची किंमत वजा होईल. जसे 5 - 1 म्हणजे 4. त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूया. आय एक्स म्हणजे काय, तर 9. तर 9 हे लिहिण्यासाठी मला काय करावे लागेल, एक्सच्या डावीकडे मला आय लिहावे लागतील. म्हणजेच एक्सच्या डावीकडे आय लिहिल्यानंतर एक्सची किंमत आहे 10 आणि त्यातून आय ची किंमत वजा करावी लागेल. आय ची किंमत आहे 1, 10 - 1 म्हणजेच 9. अशा प्रकारे मी काय करेन, तर ज्या ज्या वेळेला मला डावीकडे मी एक्स किंवा व्हीच्या डावीकडे आय ही संख्या चिन्ह लिहीन, त्यावेळेला त्या संख्या चिन्हाच्या किमतीतून आय ची किंमत वजा करेन आणि संख्या मिळवीन. परंतु कायम मला एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी काय करणार आहे, जेव्हा जेव्हा आय लिहिणार आहेत एक्स किंवा व्हीच्या डावीकडे तेव्हा ते फक्त एक वेळा लिहिणार आहे. या पूर्वीच्या नियमामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर व्ही आणि एक्सच्या उजवीकडे जेव्हा आपण आय हे संख्या चिन्ह लिहत होतो तेव्हा ते आपण एकापेक्षा जास्त वेळा लिहत होतो. जसं व्ही आय, व्ही 2 वेळा आय, एक्स आय, एक्स 3 वेळा आय असं आपण लिहत होतो. परंतु या नियमानुसार आपण एक्सच्या डावीकडे व्हीच्या डावीकडे मात्र केवळ एकदाच आय लिहू शकतो.